नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र क्रांती सेना बळीराजा शेतकरी संघटनेची तिसरी आघाडी स्थापन. लोकसभेसाठी 23 उमेदवारांची यादी जाहीर. धनगर एसटी आरक्षणाचा हायकोर्टाचा निकाल येणार. 12 मार्चला आरक्षणाचा लढा देणारे हेमंत पाटील यांना विजयाचा निश्चय. राज्यातील बेरोजगारांच्या संस्थांना 3 लाखांची कामं आरक्षित करण्यासाठी संघटनांचं अधिवेशनात धरणे आंदोलन. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती 19वी महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धा संपन्न. देशभरातील 24 दिव्यांग संघांचा सहभाग. आणि मुंबईतील महालक्ष्मी येथे महालक्ष्मी मेघवाल पंचायतीचा सामूहिक लग्न महोत्सव 2019 संपन्न. 25 जोडपी विवाहबद्ध. मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड आयोजित 19वी महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धा 2019 दादर येथील शिवाजी पार्क मैदानात पार पडली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. विविध राज्यातून दिव्यांगांच्या 24 संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवित ही स्पर्धा यशस्वी केली. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड आयोजित 19वी महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धा 2019 दिमाखात पार पडली. मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी महापौर महादेव देवळे यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली. दिव्यांगाची जी ही स्पर्धा आहे महापौर चषक, ह्या स्पर्धेला बरेच दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि खरंच त्यांचा उत्साह बघून आम्हालाही कुठेतरी म्हणजे लाज येईल असं वाटते, कारण का खूप सुंदर खेळणार आहेत आणि त्यांच्यात खूप उत्साह आहे. आणि ह्या सर्वांना मुंबईची उपमहापौर म्हणून हार्दिक शुभेच्छा देते आणि यांनी चांगलं खेळावं आणि ह्या स्पर्धा अशाच होत राहाव्या हीच अपेक्षा व्यक्त करते. या दिव्यांग खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाते. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होतं आणि ह्या खेळाच्यामुळे त्यांना कुठेतरी एक नोकरीवरती प्राधान्य मिळावं म्हणून तेही प्रयत्न जारी झालेले आहेत. आणि मीसुद्धा 2002 महापौर असतानासुद्धा या दिव्यांगांसाठी नोकरीसाठी त्यांना प्रयत्न मी जरूर केले होते आणि त्यातले काही जण नोकरीवरसुद्धा लागले आणि तो आशीर्वाद आम्हाला त्यांचा मिळतो, कारण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा चांगला असावा. या प्रसंगी AICAPCचे अध्यक्ष अशोक वाडेकर, पेट्रोन रेखा वाडेकर हे देखील उपस्थित होते. क्रिकेटचे द्रोणाचार्य स्वर्गीय अजित वाडेकर यांच्या दिव्यांगाप्रती असलेल्या क्रिकेट प्रेमाला यामुळे बळ मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ह्या कम्युनिटीला इंटरनॅशनल लेवलचा पण प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, तर आमचा प्रयत्न आहे पुढल्या ऑगस्टमध्ये ज्या इंटरनॅशनल मॅचेस आहेत त्याच्या टीम सिलेक्शनचा हा एक प्रयत्न आहे. आणि महापौर चषक गेले 19वा वर्ष आहे, तर मी महापालिकेचे खूप आभारी आहे की ते नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलेत. इथे अजितची आणखीन एक इच्छा होती की लहान मुलांसाठी पण अकॅडमी चालू करावी म्हणून, कारण आपण बघितलं तर दिव्यांग जे फिजिकली चॅलेंज लोक आहेत, मुलं आहेत, त्या लहान मुलांना असं कुठेच ट्रेनिंग मिळत नाही आहे, क्रिकेटचं खास ट्रेनिंग मिळत नाही आहे जसं आपल्या मुलांना नॉर्मल मुलांना मिळतं इकडे. आमच्या मॅनेजिंग कमिटीचं मी खरोखर कौतुक करतो. खूप आनंद होतो आहे, त्यांचं स्वप्न पुरं होतं आहे. त्याचप्रमाणे गेल्या वेळेला सांगितलं होतं अध्यक्षांनी की शिस्तप्रियता राखा, त्याचं ते लगेचच एवढ्या लवकर त्याचं आम्हाला प्रात्यक्षिक मिळालं म्हणून मी फार खुश आहे. असंच मेंटेन करा आणि ऑल द बेस्ट सर्व दिव्यांग क्रिकेटर्सना. याचबरोबर या स्पर्धेच्या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, उपाध्यक्ष मोहन पाटील, सचिव विनोद गुप्ता आदी पदाधिकाऱ्यांनीही 2 दिवसीय स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या स्पर्धेत 19 दिव्यांग संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे यावेळी दिव्यांग क्रिकेट स्पर्धकांची सरकारने घेतलेली दखल देखील जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आताच त्या लोकांनी क्रीडा विभागामध्ये जे नॅशनल लेवलला खेळाडू होते त्यांचं राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या ह्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या उच्च स्पदावरती त्यांची डायरेक्ट एक तुम्ही क्रिकेटच नाही पॅराऑलिम्पिक जे नॅशनल लेवलला खेळलेले आहे त्या लोकांना डायरेक्ट नियुक्ती दिलेली आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी, तर त्याबद्दल आम्ही शासनाचं आभारी मानतो. की आज हमारा जो ये 19वा महापौर चषक है मुंबई महानगर का, उसके अंदर 24 टीमों ने भाग लिया हुआ है, जिसमें से राष्ट्रीय स्तर का क्रिकेट है. इसमें 3 कर्नाटका, विदर्भ और सौराष्ट्र 3 टीमें बाहर से आई हैं और उनके लिए हमने बहुत अच्छी तरीके से रहने की खाने की व्यवस्था की है. और ये 27 और 28 फरवरी 2019 ये 2 दिन चलेगा. हर जगह जो होता है ना, जो भी सरकार से है कि जो भी जहाँ तक हो सके उस हमारे समाज को वो उनका प्रतिनिधित्व दे, उनके हक देवे, उनको डिग्निटी के साथ जीने का अधिकार देवे. क्योंकि जब तक
जैसे बोलते हैं ना 100 रुपये में 1 रुपया भी कम होगा तो उसको 99 बोलते हैं, वैसे समाज में जब तक विकलांगों का समावेश नहीं होगा पूरी तरीके से, हमारा एक भी विकलांग अगर बेरोजगार से उसके अधिकार से वंचित रहेगा तब तक ये समाज विकास नहीं कर सकता है। तो विकलांगों को उनका हक, उनकी डिग्निटी, उनका इज्जत, उनको ऐसा नहीं करे कि उनको रस्ते पर उतरना पड़े, वो इज्जत के साथ अपनी ज़िंदगी जी सके, बस ये सरकार से महानगर पालिका से गुजारिश है। वाडेकर सरांनी गेले 30 वर्षापूर्वी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याच्यामध्ये मला सहभाग करताना आला मिळाला, याच्याबद्दल मला खूप आनंद होतो। आता याच्यापुढे आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। आजपर्यंत इंडियामध्येच आपण सगळीकडे खेळत होतो इंटरस्टेट वगैरे, आता आपण वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहोत, त्या दृष्टीने आपल्याला खूप तयारी करायला, खूप मेहनत करायला लागेल। आणि अजित वाडेकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करायचं आम्ही जोरदार प्रयत्न करतोय। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी आणि संघटनांनी व प्रायोजकांनी मोलाचं योगदान दिलं आणि त्यामुळेच या दिव्यांग क्रिकेटवीरांना आपले आयुष्य घडवण्याची नवी संधी मिळाली। नुकतीच आपण इंडिया वर्सेस अफगाणिस्तान सिरीज पण घेतली, त्याच्यामध्ये देखील आपल्या मुंबईचे 5 खेळाडू होते, महाराष्ट्राचे 4 खेळाडू होते, एकूण असे भारतातले 25 खेळाडूंना ह्या सिरीज खेळण्याची संधी मिळाली अफगाणिस्तान विरुद्ध महाराष्ट्र। आणि ही पूर्ण सिरीज जी होऊ शकली ते आपले CS इन्फोकॉमचे जे अनिल जोगळेकर सर आहेत त्यांनी जी स्पॉन्सरशिप दिली त्याच्यामुळे ते शक्य झालं। अर्थसहाय्यापेक्षा आम्ही हितचिंतक आहोत, आम्ही पार्ट ऑफ द AICAPC फॅमिलीचे मेंबर आहोत आणि आम्हाला आनंद आहे की ही मुलं एकत्र येऊन खेळतात आणि महापौरांचं आम्ही आभार मानतो कारण त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळे हे असे सांघिक खेळ होऊ शकतात आणि मुलांना फार अपॉर्च्युनिटी मिळते, त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो। पहिले तो सारे ऑल इंडिया से जितने जितने टीम आई है उन सबको FPA फेलोशिप ऑफ फिजिकल हैंडीकैप संस्था की तरफ से बहुत बहुत धन्यवाद। और हमारी संस्था में हम लोगों ने हर साल जैसे वाडेकर साहब थे तब से इन लोगों को रहने की एकदम अच्छे से अच्छी सुविधा हम लोगों ने वहाँ पर रखी है, जो भी उनको खाने पीने का और सब सगवड़ वहाँ पे हम लोगों ने अच्छे से करते हैं हम लोग, और बहुत खुश होते हैं वहाँ पे सबके साथ रह के वो लोग। आज एक 28वीं महापौर स्पर्धा दिव्यांगाची आज सुरू होणार आहे 2 दिवस, आणि मी गेली 30 वर्ष हे अपंगाची टुर्नामेंटला असतो, त्यांना खूप मदत करतो आणि खरोखर ते असं वाटतं की ते अपंगत नाही, असं वाटतं की आपण अपंग आहे आणि खूप चांगले खेळतात महाराष्ट्राची टीम आणि चांगलं ऑर्गनाईज करतात, म्हणून मी आज हे सगळे महाराष्ट्रामधून आलेले दिव्यांगाला मी शुभेच्छा देतो। मला अपंग, अंध, मूकबधीर, मतिमंद यांच्याबरोबर काम करायला अधिक आनंद होतो, अनेक वर्ष मी यांच्याबरोबरीने काम करतोय, विशेषतः अंध विद्यार्थ्यांना मलखांब शिकवणं, त्यांना एक्सरसाइज देणं, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणते व्यायाम करणं आणि अशाच प्रकारचं काम या दिव्यांगांसाठी क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल्ड डे करत असल्यामुळे त्यांच्याबरोबर सुरुवातीपासूनच मी निगडीत आहे आणि त्यांना कशी जास्तीत जास्त संधी मिळेल, त्या खेळाडूंना पुढे येण्यासाठी कसा वाव मिळेल याचा मी प्रयत्न करत असतो। कॅमेरामॅन अंकुर सहानी सोबत कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।